ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत मोदी शहांचं भांडण झालं आहे. संजय राऊत. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती. पण ज्या नेत्यांमुळे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजपसोबत आहेत असा पलटवार संजय राऊत यांनी केला. एवढंच कशाला, अमित शहा यांनी पुण्यात ज्या व्यासपीठावरून शरद पवार यांच्यावर आरोप केले तिकडेच अशोक चव्हाण हे शहांच्या बाजूला बसलेले होते. अशोक चव्हाण यांच्यावर सुद्धा अमित शहा यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ही गोष्ट अमित शहा यांच्या लक्षात नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते सोमवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अमित शहा हे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याचा आरोप करतात, पण त्यांच्या सरकारने शरद पवार यांना सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी त्याबद्दल शरद पवार यांचे कौतुकही केले होते. मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो असंही मोदींनी म्हटलंय, पण आता अमित शहा हे शरद पवार यांच्यावर आरोप करत आहेत याचा अर्थ पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यात भांडण झालेलं दिसत आहे, त्यांच्यात मतभेद दिसत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर कशा प्रकारची भाषा वापरली, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते म्हणाले की मवियाच्या लोकांना ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे? राज्याचा गृहमंत्रीच गुंडगिरीची आणि ठोकशाहीची भाषा वापरत आहे. या देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीत नागपूरमध्ये पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ओ सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहांना माहीत नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने केलाय. आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं, ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल. आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलंय. पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो, राजकारणात वगैरे वक्तव्य केली, माझा अर्थ मोदी आणि शहामध्ये कधी भांडण झालेलं दिसतंय, मला मतभेद झालेले दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.